नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये कर्जमाफीच्या याद्या जरी लागल्या असल्या तरी शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे कारण केवायसी प्रोसेसमध्ये काही अडचण येत आहेत तर काही प्रश्न असे पडत आहेत की ज्यांची उत्तरं त्यांना सध्या कुठेच मिळत नाही आहेत तर अशाच एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या बँकेमध्ये कर्ज घेतलेले आहे तर त्यापैकी कोणत्या बँकेचे कर्ज त्यांचे माफ होईल त्यांना लाभ मिळेल की नाही ना अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आहेत तर त्या संदर्भातील पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी आपली सर्व कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली असून त्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेली आहेत त्यामुळे या सर्व खात्यावरील कर्जमाफी मिळणार असल्याची चर्चा गावागावांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार असल्याचे सहकार आयुक्तालयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉक्टर आनंद जोगदंड म्हणाले की शेतकऱ्यांनी किंवा विकास सोसायटीने शेतकऱ्यांची एकापेक्षा अधिक असलेली कर्ज खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे एक कर्ज खाते दोन लाखापेक्षा अधिक रक्कम असलेल्या खात्यांची माहितीच अपलोड होणार नसल्याची व्यवस्था यंत्रणेत करण्यात आलेली आहे मात्र काही शेतकऱ्यांची दोन लाखांपेक्षा कमी रक्कम असलेली कर्ज खात्याची माहिती अपलोड झाली आहे यादीमध्ये पहिल्या खात्यावरील रक्कम माफ होणार आहे ही रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असेल तर ती वजा करून उरलेल्या रकमेची माफी दुसऱ्या खात्यावरील कर्जाची होणार आहे त्यामुळे एका शेतकऱ्याची कितीही कर्ज खाती असली तरी दोन लाखांपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा प्रकारची पूर्ण माहिती आपल्याला यामध्ये मिळत आहे की जर एखाद्या शेतकऱ्याचे एकापेक्षा अनेक बँकेमध्ये खाते असेल तर त्यापैकी फक्त दोन लाख कर्ज हे माफ होणार आहे सर्वात अगोदर ज्या कर्ज खात्याचे रक्कम खूप कमी आहे त्याची माफी होईल आणि त्यानंतर ज्याची जास्त आहे पहिली रक्कम वजा राहिलेली दोन लाखापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची ही एक महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो जर तुम्हाला देखील कर्जमाफीच्या या प्रश्नाला सामोरं जावं लागत असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मिळालेलं असणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तुमचे मित्र आणि नातेवाईकांबरोबर आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलसुद्धा दाबा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन अपडेटबरोबर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम